अहो तिकडे पब्लिक आले होते केली ना आली ती आले आता तिकडे उभं होतो आम्ही वरून कॉल आलाय सर कंट्रोलचा कॉल पडलेला आहे अरे चला अंकल फुटपाथ हॅलो हां नमस्कार बोला ना सर पुढे पुढे थांबे ना पुढे ट्रॅफिक होईल ना पुढे थांबे ना तिथे काका उभे आहेत ना काय नाही थांबवलं थांबा ठीक आहे पुढे नंबर प्लेट येतात नाही अगा पुढे नंबर प्लेट येत नाही जागा नाही दिला बरोबर आहे जन बोलते की हमको परेशानी होती है रेसिंग करते उसके वजह से रेस के लिए अच्छा है तुमको तकलीफ हो रहा है उनका क्या हाँ तुमको तकलीफ हो रहा है उनका क्या पहला पोलिस जाना ही होना पुढे नंबर प्लेट येतात नाही बघा जागाच नाहीच आहे फ्रंटला तर लावायलाच पाहिजे ना त्यावर स्पीकर लावला लास्ट टाइम 500 रुपये फाईन मारली मग स्पीकर पण काय मागे ना बघा एम एच गाडी आहे मागे नंबर तुम्ही पेपर वगैरे सगळं चेक करू शकता मी कोऑपरेट करतोय नॉर्मल हे करावे लागणार साहेब आणि ओव्हर स्पीड आम्ही करत नाही बघा हे बघा कॅमेरा लावला व्हिडिओ चालू आहे हे बघा ना अहो मी ओव्हर काका मी ओव्हर स्पीड आलो का तिकडे तुम्ही सांगा हा दाखव ना कॅमेरा चालेल ओके डन चालेल असेल ओव्हर स्पीड मी फाईन करतो ओव्हर स्पीड ओव्हर स्पीड स्टँडबाजी करतो नाही 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 स्टँड काय करणार आम्ही इथे काका आम्ही व्हिडिओ बनवतो आम्हाला माहित आम्ही स्टंट वगैरे काय करत नाही बघा हे स्टंट करतात हे स्टंट वगैरे करतात आम्ही नाही करत म्हणून आम्ही एवढा नॉर्मली आलो ना त्यांना विचारा आम्ही सिग्नल सुटला होता तरी गेलो ना त्यांनी हात दाखवला आम्ही साईडला येऊन थांबलो पोलिसांना जावं लागेल आपल्याला नाही काका त्यांनी बोलवलंय सर कुठे अहो आम्ही कोऑपरेटच करतो एनी टाईम ना चला प्रॉब्लेम असा काही नाही आहे इट्स ओके चालेल प्रॉब्लेम नाही का जाऊ पोलीस स्टेशनला तुझी कुठे भाई लांब आहे ना अरे त्या गर्दी जमा झाली त्यामुळे सगळं कांड झाला त्यांच्याकडे काय व्हिडिओ वगैरे नाही आहे पण ते बोलत की तुझी ओव्हर स्पीडची व्हिडिओ आम्ही दाखवा व्हिडिओ ना मी भरतो फाईन ते काका बोलत फाईन ओव्हर स्पीडची आहे मग त्यांना मी बोललो व्हिडिओ दाखवा ओव्हर स्पीडची फाईन मी भरतो जीप असेल ती कोण बोलतो हे काका बोलतात हां आज तुमने दिया लायसेंस नाही निकलो भाई अगर दिया तो निकलो 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 कम हो जाओ फोन है उसके पास में फोन है मेरा उसके पास में क्यों लिया लाइसेंस चेक करते करते लेके गया हाँ ले लो ना फिर तो बोल तेरा विचार लगा तो उतरात लगा था काय करायचं काका ओव्हर स्पीड नाही गेलं बघा कॅमेरा लावतो तुमच्या समोर सिग्नल नाही आम्ही नव्हतो ते जो फास्ट गेला ना काका तो होता तुम्ही तिकडे पब्लिक आले होते केली ना आली ती आले आता तिकडे उभं होतो आम्ही सिग्नल ला उभं होतो बघा सिग्नल ला उभं होतो आम्ही गाडी थांबवली सिग्नल बोलू सिग्नल थांबलो होतो सिग्नल थांबलो आता का थांबू कसली कारवाई काय संबंध आहे सगळे आम्ही ओव्हर स्पीड ला भेटलो मी 100% सुद्धा फाईन कॅमेरा दाखवणार थांबवले ऍक्सिलेटर वाढवले आणि तुम्ही पब्लिक जमा केलं रस्त्यावर जमा केली ना काका ऑटोमॅटिकली पब्लिक मी मी त्यांना बोलवलं का तुम्ही ते लोक सुद्धा आले आता समोर आले जाऊ का मला रस्ताच नव्हता मला रस्ताच नव्हता जायला ते लोक सगळे समोर आले म्हणून ते हलका फक्त ऍक्सिलेटर दिलं का साईडला व्हायला ते लोक म्हणून साईडला व्हायला आम्ही किती स्लो गेलो का इकडं मी पळवली का तुम्ही सुद्धा बोला तो जेवढा फास्ट गेला ना आम्ही तेवढे ते पोरं होती तिकडे एक्झॉस्ट करत ऍक्सिलेटर करत बघा आम्ही एवढे हळूच होतो सगळे
स्टंट कुठे गेले का तुम्ही सांगा, एकतरी स्टंट वगैरे आम्ही केला का? किंवा 50 स्पीडला पण आम्ही गाडी नाही चालवली, तर 50 पण अहो तिथे उभा राहिलो आम्ही फक्त गाडी उभा करून ना, तर आम्ही त्याला काय करणार? आता गाडी पण बघा तशी पब्लिक ऑटोमॅटिकली जमा राहते, त्याला काय करणार? काढले फोटो जाऊ का, जाऊ का, चलो भाई साहिब लो आता भाई हाँ बोल रहा ओके अरे हेलमेट काढून का चला अहो झालं बोलले ते झालं हां झालं बोलले का घेऊन जायचं बोलले ना फोटो वगैरे काढला नाही चौकीला घेऊन जायचं गाडी बंद करायचं देणार कशी लायसन दाखवा ना लायसन आहे ना मोबाईल मध्ये बोल फोन वरून कॉल आलाय सर कंट्रोलचा कॉल पडलेला आहे अरे चला आता फुटपाथ हॅलो हां नमस्कार बोला ना सर थोड़ी ना बोला है भाई पब्लिक ऑटोमेटिकली आ गए तो हम लोग तो बोल रहे अभी ये उनमें हमारा प्रॉब्लम है करके ओवर स्पीड क्या ही नहीं है 30 के 35 30 स्पीड के हम लोग है क्या है मतलब नाइस स्टैंड किया ना कुछ फिर भी भाई सर अभी क्या ही बोलेंगे मतलब अभी मैं वहाँ तक खड़ा सिग्नल लगा मैं रुक गया पब्लिक जमा हो गया तो भाई बस आगा थैंक यू एक काम करा सर गाडी इथे लावा माझ्या बाईक वरून साईड लावतो इथे गाडीच्या पुढे नाही ना सीट नाही आहे का मागे माझी मी गाडी घेतो चला घेऊन येतो ना प्रॉब्लेम नाही असं का तुम्ही तर फोटो बिटो तर काढलाय आता मी गेलो तरी तुम्ही फाईन तर मारू शकता मला तुम्ही गाडीचा फोटो काढलाय गाडी पोलीस स्टेशनला जाऊन जमा करायचे ऑर्डर झाले का जमा करायचे कारण तर सांगा मला तुम्ही स्टंटबाजी करत होता स्टंट नाही केलं काका कधी स्टंट केलं एक व्हिडिओ दाखवा ना मी पाहिजे फाईन भरेल मला कोणी बोलवलंय सर ओके तुम्ही ऑटोमॅटिकली पकडलं इथे आम्हाला ट्रॅफिक मी पकडलं भाई जन आम्ही हे काका उभे होते त्यांना तुम्ही विचारा सिग्नल ग्रीन होता तरी मी गेलो नाही त्यांनी हात दाखवला मी साईडला आलो बरोबर आहे अजून सर किती कॉपरेट करायचं म्हणजे एवढं आपण नॉर्मली करतो त्याच्याबद्दल मी म्हणतो तुम्ही सांगा मी स्टंट वगैरे केला तरी पळून गेलो असतो साहेब मला जसं त्यांनी बोलवलंय त्या पद्धतीने मी सांग बरोबर आहे त्यांच्याशी तुम्ही सर बोलून घ्या प्लीज म्हणजे मला वाटत नाही का एवढी मोठी कारवाई करायची का गरज आपलं साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे ना सर परंतु मला त्यांनी बोलवल्यावरती मला तर करणार नाही बरोबर आहे बघ तुम्ही तेच बोललो तू काय बोललोय का थोडं त्यांच्याशी बोलून घेतलं मी बोललो हा म्हणजे सर मला थोडं पण असं वाटत नाही की आम्ही काय रूल्स असं तोडलंय काहीच नाही पण ऍक्च्युली टाइम जातो ना सर आमचा एकदम मी आलो लांबून सर बरोबर आहे ना तुमचं म्हणणं तुम्ही आता लांबून आता आम्ही तरी काय करणार सर नाही ते पण बरोबर आहे आता वरूनच आदेश आहेत पण ऍक्च्युली मला असं वाटतं की म्हणजे लॉच्या हिशोबात पोलिसांना जायची तर गरज नाही आहे ना तुमचं काही असेल इथे तुम्ही माझ्याकडून फाईन घ्या जी पण असेल फाईन ना मी भरतो जी असेल ती तुम्ही मला व्हिडिओ दाखवा मी रॉक रायडिंग केली मी स्टंट केलं मी ती फाईन भरतो एवढी असेल 50,000 तर 50,000 भरतो सर कसं इन्स्टंटली आम्ही तुम्हाला फोटोज काय दाखवू शकत नाही मग तुमच्याकडे माझा नंबर आहे माझा मोबाईल नंबर घ्या मला तुम्ही फाईन मारा मी येतो पोलिसांना मी येणार पोलिसांना मी मुंबईमध्ये राहतो मी मुंबईमध्ये तर मी ठाण्यामध्येच राहतो सर ते झालं ना शेवटी तसं काही नाही महाराष्ट्रात जाणार होळी पण महाराष्ट्रातच जायचं आहे काम करा सर थोडस कोऑपरेट करा ओके
आपण आमच्या चौकीला जाऊया. चौकी बिवकीमध्ये नका जाऊ का साहेब, तिथून मग मी हे करतो. जरा थोडंसं बघा काही आपल्याला प्रॉब्लेम आहे. जेवढं कॉपरेट करतो ना तेवढं मी. हा ओके 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 ओके. तिकडे मी घेऊ का माझी गाडी? हो चालेल घ्या. ओके चला. ते तुझ्यासोबतच आहेत. हो ते नाही घ्याल सर. त्याचं तर काहीच ना काका, त्याचं तर उगाच पकडलं. स्टॉप गाडी पूर्ण. ओके 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 डन 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 गाडी तिकडे. ओके ओके डन. बरोबर आहे तुमचं पण सर, बरोबर आहे. मला पटतंय ना. नाही ना बोलत पटतंय पटतंय पटतंय. फोटो भाई खींच लो, अभी जा रहा पुलिस स्टेशन. बिग फैन भैया. भाई फिर से मैं पुलिस पकड़ लेगा. मैं जाने दो मेरे को. ले लो ले लो. नहीं नहीं भाई पुलिस पकड़ ले. करो मत करो. भाई पब्लिक देखो यार, एक तो पुलिस पकड़ रहे होते बोल रहे एकदम दो फोटो वीटो. यार आज तो नेक्स्ट लेवल फंस गए. पब्लिक मध्ये सर बघा सर, आपल्याला मदत करायची आहे. तुम्ही क्राउडेड प्लेस मध्ये तुम्ही हे करणार तर आम्हाला पण तेवढा सर त्रास होतो. कारण नाही नाही आम्ही सर 100% कोऑपरेट करतो ना. नाही तुमचा सर कॅमेरा आहे तर आम्ही काय कोऑपरेट करतो. नाही बरोबर आहे बरोबर आहे. ते आहे ना, तर तुम्ही कॅमेरा ऑफ करा. तर ते तर आहे, बट ऍक्च्युली ना सगळे पब्लिक बोलत होती की आमची काय चुकीच नाही. बघा पब्लिक तुम्ही थांबलात. बरोबर नाहीच म्हणत आहे की तुम्ही पळालात आणि मी तुम्हाला पळालो नाही, थांबलो. फक्त साहेब तुमच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी गर्दी जमा झाली. हा हे तुमची चुकी आहे. बरोबर बरोबर काही नाही. आणि ते एखाद्या तुमच्या मेकॅनिकलला विचारा आणि ऍटलिस्ट काहीतरी अरेंजमेंट करून घ्या. नाही होत असेल तर स्टिकर तरी लावा. ओके. काहीच न दिसण्यापेक्षा काहीतरी दिसेल साहेब. हा बरोबर आहे. ते दाखवतोय प्लीज सर. चला चला. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थांबवल्याबद्दल. नाही ठीक आहे काका, तुमचं काम आहे. आम्ही पण केलं कॉपरेट. तो भी यहां से निकल रहे हैं. बात करते आप इससे रास्ते में. सागर भाई कैसा लगा मरीन ड्राइव? मैं तो तुम्हारे लिए रुक के कसम से, मैं कोई रुका रहे भी नहीं था. तुम जैसे ही रुके ना सिग्नल पे, तुम्हारे पीछे मैं रुक गया. मैं फंस गया ना, निकल सकता हूँ ना, कुछ कर सकता हूँ. जैसे भाई पब्लिक जमा हो गया ना, मैं बोला आज जमा होने वाला है. मैंने बोला मैं जमा होने वाला है तो आज. इतना पब्लिक ग्रीन सिग्नल हो गया, हट ही नहीं रहे. कैसे हम लोग? अरे वो पूरा रास्ता घेर रहे थे मालूम है. तो जाने कोई रास्ता नहीं था, अपन क्या करेंगे? अच्छा हुआ कि हम लोग कोने में भी थे. अगर बीच वाले होते ना रास्ते में तो मर जाते हम लोग मालूम है क्या. तो बाकी लोग परेशान कर देते. फिर फाइन वगैरह का घेतली ना ते बोले फक्त नंबर प्लेट स्टिकर चिपको आणि इकडे घरी जा, थांबू नको. आम्हाला त्रास होईल. आम्हाला त्रास नको. चलो पब्लिक अभी जाते यहाँ से सीधा घर, क्योंकि अपने को अभी यहाँ पे रुकने के लिए वार्निंग दिया है. पब्लिक देखो अभी इतना गया भाई, वीडियो निकाल ली है और हम लोग अभी यहाँ से भाग रहे हैं घर पे. तुम्हाला पकड़ लो भाई पब्लिक, अपने भाई तो सबको पकड़ा है. सबने रेव किया, इसने भी रेव किया था. तू झालं तिथे धूम मचवतो तिकडे. इसने रेव किया था सबसे पहला. ए तू कर दो आ जा तो गाडी एक सोपली सोपली.
तो पुलिस ने पकड़ने के बाद हम लोग यहाँ पे रुक के थे, तो यहाँ से अभी निकल रहे घर पे जाने के लिए। तो कुछ रास्ते में कुछ खाने के लिए मिल जाएगा तो खा लेंगे, क्योंकि अभी यहाँ तो नहीं रुकने वाले। गाइस अपनी राइड हो गई सेफली डन। तो ये रही अपनी बाइक, अभी कर रही है फिलहाल वो आराम। तो सीन ऐसा हो गया था कि हमने कुछ रूल्स तोड़ा था, नहीं था वहाँ पे ना ही सिग्नल तोड़ा था, बस थोड़ा सा रेव किया था, लेकिन उसके वजह से इतना बड़ा मसला हो गया कि अपने को पुलिस पकड़ के लेके गई थी पुलिस स्टेशन। वहाँ पे तो कुछ वीडियो शूट किया नहीं मैंने, लेकिन वहाँ पे बोल रहे थे मतलब काफ़ी बड़े बड़े चार्जेस करने वाले अपने ऊपर, एक तो एग्जॉस्ट की वजह से, नंबर प्लेट की वजह से, और बोल रहे थे मतलब तुम खतरनाक वाले राइड कर रहे थे, तुम लोग स्टंट कर रहे थे। तो ऐसा हम लोगों ने कुछ किया नहीं था, ना ही उनके पास उसके लिए कुछ प्रूफ था। तो हमने उनसे बात किया उसके लिए, तो उन्होंने बाद बहुत तकलीफ करीब करीब हम लोग को एक घंटा वहाँ पे रुकाया था। तो उसके बाद वो उनको कैसा वैसे मना लिया, हम लोग ने बता दिया, ऐसा वैसा वीडियो दिखा दिया कैसा हम लोग ने वो सिग्नल पर पब्लिक रोका नहीं था। एक्चुअली पब्लिक सामने से सब आ गया, तो वो सामने खड़े हो गए थे, तो जाने के लिए मौका नहीं मिला था हम लोग को। तो उसके वजह से ये सब सीन हो गया था। तो हम लोग ने उनको फाइनली मना लिया, तो उन्होंने हमको छोड़ दिया, कुछ चार्जेस ले लिया, कुछ भी फाइन नहीं पड़ा अभी अपने ऊपर। तो एंजॉय तो काफ़ी ज़्यादा किया, लेकिन यार पुलिस का लफड़ा जब भी होता है ना तो टाइम वेस्ट हो जाता है। तो वहाँ पे देखा हमने, दो मिनट भी हम लोग रुके नहीं वहाँ पे, फटक से हम लोग गए, उतना पब्लिक जमा हो गया और पब्लिक देखा अपने यहाँ क्या डिमांड करता है, रेव करो रेव करो, थोड़ा बहुत रेव किया, उसके वजह से ये सब हो गया। तो हम लोग वहाँ से फटक से निकल गए, और अभी तो फिलहाल मैं आ गया घर पर, मज़ा आ गया राइड को। तो मिलते हैं ऐसे अगली वीडियो में। तो आपको ये वीडियो कैसी लगी कमेंट बॉक्स में मुझे ज़रूर बता देना, अगर पसंद आई हो तो लाइक भी ज़रूर कर देना, और जो भी मेरे चैनल पे नए वो सब्सक्राइब भी ज़रूर कर देना। तो मिलते हैं अगली वीडियो में, तब तक बाय, टेक केयर, सेफ राइड।